प्रिया सुभद्रा गोरवनी भाड़ जाएगी भाड़ा हाँ भाड़ा तुझे जिसली पुनरपी गुप्त जहाली प्रिया सुभद्रा बगुनी मेन केला कसायती वेदावनी गेला हाँ मीना अरे बागेतली फुल सुंदर है फुल सुंदर है इतर पता लगता आता असे भी इसरू नकोस चल हो बाहर कक्ष महाराजांचा अपमान छे छे स्त्री जात तेवढी निमखरा कुणाला निमखरा म्हणतो तीन पिढ्या इमानाने चाकरी करतोय आम्ही या वाड्यात वाड्याचं इमान राखलंस पण माणसाचं इमान घालवलंस नातेवाईकांचं स्वागत करायची हीच रीत आहे का या वाड्याची दादासाहेबांचं तू नातेवाईक संकट कामापासून नातं जोडलं सुंदर काय म्हणाले उपमा आवडली गडकरींचा चांगला अभ्यास दिसतोय आपला गडकरी आले तिकडे गडावर तुम्ही कोणते सांगता का आता दादासाहेबांच्या मामे सासऱ्याची बॅग घेऊन आज चल अरे मामे सासरा असला तर तुझ्या घरचा मी या घरातली नोकर आहे नोकर नच सुंदरी करू कोपा तरी मत बरी अनुकंप नच सुंदरी गागन तव तनुई पावत कशी कंपा तरी मज बरी अनुकंपा नच सुंदरी सौंदर्य उपासकाला नेहमी तद्रूप करून सोडतो या दोष कोणाचा नाटक 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 जन्माचं नाटक पुरे कर तुझी पाठ केलेली वाक्य जीवा याचं सामान देऊन आत ठेव रे थांबा परवी साक्षरला त्याच्या मागावर आहे मी या घरातले नोकर भलते दुर्मत दिसतात पाहुण्यापेक्षा याला साथ जास्त वाटतो नाही तर काय आमचा असा अपमान होणार आहे आम्हाला कळलं असतं तर आम्ही दिल्ली दरबारी आलोच नसतो सुनीता कुठं हे बघितलंस का कुठं आले ते अगं बाई मामा मुली तुझे कल्याण कल्याण बाबा कसलं कल्याण घेऊन बसलाय का अगं तुझी मुलगी तर चांगली सुस्थळी पडलेली दिसतीय अरे सुस्थळी पडली आहे पण हा पण लक्षात कोण घेतो ना अजून तुझ्याच लक्षात आलेलं नाहीये अरे हिला दुसरी पणावर दिली आहे चांगलं झालं की बिजवर पण चांगला हौशी नवरा मिळाला काय अरे नवरा हौशी मिळालाय समजताय ना हिला तिच्या हातात अजून काही सत्ता नाही असं अरे अरे सवतची भासे मला मेरे कशी सवत भासते मला कशी सवती तिला तसं वाटतं असं मी म्हंटल बरं सर तुझी तिची ओळख करून दे चला अरे ये ना संकोच करायचं काय कारण नाही संकोच नाही ग संकोच कसला पण या म्हणायच्या आमंत्रणाशिवाय हा कृष्ण इथे आला कसा तुझं आपलं सदा सर्वदा नाटक निर्मला हा माझा मामे भाऊ का त्याचं नाव सदा नाही असं आणि ही निर्मला ह्या घराची लक्ष्मी सुनीताची सवत खरी पण सुनीताला अगदी सख्या बहिणीसारखी वागवते अरे स्वतःला मूड नाही म्हणून आपण म्हणून तिला सवत आणली या घरात वा वा मुलं म्हणजे सूर्याची किरण बर ज्या घरात मूल नाही ते घर म्हणजे अगदी मशिदी सारखं भकास मूल नावा काही वय झालं नाही अजून आमच्या नाटक कंपनीच्या मालकाच्या बायकोला 40 वर्षी मूल झालं आणि ते सुद्धा जुळ
नाटकावर बघता की नाही? बरेच दिसत नाही पाहिजे. अरे अरे आता आमची कंपनी आली ना म्हणजे जरूर दाखवून तुम्हाला नाटक. काय ताई? अरे पण तू उभा का, बैस ना, आपलंच घर आहे. हो खरं म्हणजे मी सुनीताचा संसार बघायला आलो. किती दिवस मुक्काम आहे आपला? हो ते आता कसं सांगता येणार? नाटक कंपनीत आयुष्य गेलं आमचं, नाटक रंगली की मुक्काम वाढला, नाहीतर पुढल्या गावी. किती वर्षानं भेटतोय. चला ना. हो ना. हे बघ आल्यासारखं आता एक महिन्याभर चुकू राहायला हवं. नाही का ग निर्मला? चल तू आता प्रवास होऊन आलाय दमलाशी, थोडी विश्रांती घे आणि मग खुशाल बस गप्पा मारी. अरे अरे उशी कुठून येतो? मला वाटलं माझी वेंधळातच पुढे जातात. बरं चल. पण सुरक्षित होता ना? औषधाचा कंटाळ करून कसं चालेल? लवकर बरं वाटलं पाहिजे ना. काय करायचं बरं? म्हणे काय करायचं बरं? अलीकडे फारच एकीकडे स्वभाव झालाय तुमचा. तसा दमवा लागला. कुणाचा तरी राग कुठेतरी काढता आणि मनस्ताप करून घेता. देई बरी आहे त्या दिवशी दादा लॉजवर गेला होता म्हणून. नाहीतर आम्ही समजायचे तुम्ही गावी गेलात म्हणून आणि तुम्ही मात्र लॉजवर आजारी असायची. इथं आणलं म्हणून तरी बरं झालं. त्यापेक्षा एखाद्या धर्मार्थ हॉस्पिटल मध्ये का नाही ठेवल्याच्या आजाराला? का हॉस्पिटल मध्ये ठेवायला इथं काही गैरसोय झाली आपली? तसं नाही ग, तर माझ्यासाठी उगाच तुला त्रास पडेल. म्हणजे मी कुणीच नव्हे का आपली? असं कसं म्हणजे? अगं काही काही नाती अशी असतात की ठराविक वेळेपर्यंत सांगायची नसतात. मग असं का बोललात बरं? हा काय वेळ पडा? तुझ्या डोळ्यात पाणी? अगोदर डोळे पुसतो. अगोदर स्वस्त पडा. आधी हास तू. हास व्हेरी गुड. घरात राहणं का? कोणी बोललं? अपमान केला तुमचा? अपमान? माझा अपमान केला असता तर मी आनंदाला सहन केला असता, पण तुमच्यासारख्या देवतेची निंदा ज्या घरात चालते त्या घरात राहणं शक्य नाही. मग निंदा केली म्हणून अंगाला काही छिद्र पडत नाही. पण अंतःकरणाला पडत. मी नाटकी असलो तरी माणूस, तुमच्या सवतीचा मामा झालो म्हणून काय झालं? तुमच्यासारखी आदर्श बहीण मिळाली असताना सुद्धा आमची सुनीता आणि तिची आई खडे फुडत असतात तुमच्या नावानं. जाऊ द्या हो, काय करायचंय? अहो जाऊ द्या काय, तुमच्या त्यागामुळेच आमच्या सुनीताला हे घर हे वैभव पाहायला मिळालं. दोन वेळा जेवायची पंचायत होती आमच्या ताईच्या घर, पण इथं आल्यावर तिचे डोळे आणि बुद्धी फिरली. आमच्या ताईला तुम्ही साधीसुरी समजू नका. अहो तिच्या जाताला कंटाळून आत्महत्या केली आमच्या मेहनानी. काय करायचे दुसऱ्यांचं उणं उगाळू? आपल्या नशिबात आहे ते काही चुकणार नाही. ते खरं हो, पण तुमच्याविषयी आपलेपणा वाटतो म्हणून हवं. सगळं आयुष्य नाटक कंपनीत गेलं, नाटकं करण्यात गेलं, पण खरा जिवाळा खरी आपुलकी आपल्या पहिल्या भेटीतच मला मिळाली. कुणी अशी उगी स्तुती केली की मला लाजल्यासारखं होतं. तुला काहीतरी काय? अगं काहीतरीच काय? तू डोळे उघडे ठेवून बघ. सदाना नाल्यापासून तिची कशी कळी खुलली ती, त्याच्या शेगी सारखी गुलू 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 बोलत बसलेली असते. जावे बघू बिचारे साधे, त्याला काय करणार आपल्या पाठीमध्ये काय चाललंय ते. मी तुला अगदी नक्की सांगते की तुझी सवय तुझ्या नुकत्याच्या नावाला काळोखी फासणार. केव्हा आलात तुम्ही? आपल्या नादात होता तेव्हा. आज आपण असे अस्वस्थ का? काही विशेष घडलं का? नाही.
हा सदानंद आणखी किती दिवस राहणार आहे इथं? का काही नाही, गेले 15 दिवस तो इथं आहे म्हणून म्हटलं. हो पण त्यांना जायला कसं सांगायचं? का नाही सांगता येणार? ते नुसते पाहुणेच नाहीये. मग आणखी कोण आहे? सुनीताचे मामा आहे. म्हणून काय जन्मभर ठेवून देणार आहात त्याला इथं? आपण नाही, आपण असाल अशी कल्पना नव्हती मला. का त्यामुळे काही अडचण आली का? नाही नाही, मी निर्मळाबाईंना नाटकासंबंधी विचारायला आलो होतो. असं? आजच मला पत्र आलंय, आमची कंपनी येते पुढल्या आठवड्यात इथं. पहिला खेळ आहे संशय कल्लोळ. मी तुम्हाला घेऊन जाईन. आपण या जमणार का? मला वेळ होणार नाही, शिवाय रोजच नाटकं चाललीत या घरात. कसला विचार करताय? पुन्हा आलं पडायचं. छान, म्हणजे पुन्हा महिन्याभर कॉलेज बोलणार माझ. आपण एका प्रश्नाचं उत्तर देश. हो उत्तर देण्यासारखं असल्या तर करून दे. अंता सांगत होता की त्यानं तुझ्यासाठी आणलेली स्थळ तू नाकारलीस म्हणे. हो नाकार. का? मला पसंत नव्हतं म्हणून. अगं पण तुला कुठलं स्थळ पसंत आहे हे का सांगत नाहीस त्याला? पण त्या स्थळाला मी पसंत आहे की नाही हे नको का कळायला? तुला नापसंत करणारा मूर्ख कसला पाहिजे? स्वतःला मूर्ख म्हणून घेऊ नये असं. मी किंवा नाही म्हटलं तुला? तोंडाने कशाला म्हणायला हवं? त्या दिवशी वाढदिवसाला पण आल्या नाहीत. खरं सांगू? त्या दिवशी मी मुद्दामच दारातून परत गेलो. का? तुझ्या वडिलांचं माझ्याविषयी बोलणं ऐकूनच. पण मी तरी तशी बोलली नव्हती ना. तुझ्याविषयी तसं बोलणारे माझे वडीलही आज हयात नाही. आय एम सॉरी अपर्णा, रिअली सॉरी. गुड न्यूज फॉर यू. व्हॉट्स द न्यूज? अरे तू दिलेले कागद मी चाळत होतो. बर, त्यात एक कागद मिळाला तुझ्या आजोबांच्या सहीचा. बर मग. अरे इस्टेट दारांच्या नावे आली काय किंवा माझ्या नावे आली काय एकच आहे. उलट दादा बहिणी चांगलीच. अरे पण आधी हे बघ अंता, तुला ठाऊक नाही माझे दादा बहिणी म्हणजे देव माणसं आहेत. देव माणसं, त्यांच्यासारखी माणसं मिळायला फार भाग्य लागत. त्यांना नुसतं कळलं ना तर त्या क्षणी माझ्या नावा कुठे आहे ते कागद अगोदर फाडून टाक. ठीक आहे, तुझी मर्जी. काय वेड्या, त्या कागदावरून सिद्ध होतोय की तुमच्या खरा मालक तू आहेस. साधा फक्त विश्वस्त आहे. तू म्हणशील त्यावेळेला इस्टेट ताब्यात घेऊ शकतोस. शी 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 अंता, असा विचार देखील मनात आणू नकोस. तुझा दादा रागावला माझ्यावर, तू नाही रागवलीस? नाही, उलट मला वाटतो की इतक्या निस्वार्थी माणसांनी. कोण सांग? ईशा. ए मी सांग, भावी पत्नी. Go!